बीज अंकुरी अंकुरी ओया माती चा कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात। नमस्कार मंडळी, दीपशिखा मालिकेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। तुम्ही म्हणाल आज हे गाणं काय घेऊन आले, पण खरंच पुरेसा पाऊस आणि सुपीक जमिनीत पारंपरिक बियाणं वापरून नैसर्गिक पद्धतीने शेती केली तर पुढच्या पिढीला सकस अन्न मिळेल असा विचार करणारी राहीबाई पोपेरे यांची आज आपण ओळख करून घेणार आहोत। एक अगदी सामान्य स्त्री, पण कर्तृत्वाने खूप मोठी, ती एका बँकेची व्यवस्थापक आहे। हो खरंच, ती बँक म्हणजे दुर्मिळ होत चाललेल्या देशी वाणांच्या बियाणांची बँक। अहमदनगर इथं कोंभाळणे गावात त्यांचा सासर आणि माहेर। लहानपणीच आईचं छत्र हरवल्याने वडिलांबरोबर शेतात कष्ट करता करता त्यांनी काळ्या आईला आपलंसं केलं। लहान वयात लग्नही झालं, पण काहीतरी वेगळं करण्याची उर्मी मात्र स्वस्थ बसू देत नाही। पूर्वी शेतीसाठी बियाणं विकत घेतलं जात नसे, पण हळूहळू जास्त उत्पन्न देणारी कृत्रिम बियाणं बाजारात आली, पण राहीबाईंना त्याचे दुष्परिणाम जाणवत होते। इथंच त्यांनी पुढच्या पिढीला सकस अन्न मिळावं म्हणून पारंपरिक बियाण्यांचा वापर करायला सुरुवात केली। पुढे बायफ संस्थेच्या मदतीनं बियाण्यांचा प्रसार सुद्धा केला। तांदळाच्या 16 जाती तर वाल पावट्याच्या 28 जाती तर भाज्यांच्या 60 पेक्षा अधिक नैसर्गिक बियाण्यांचं त्यांनी संवर्धन केलं। तसंच कळसुबाई परिवार बियाणे संवर्धन समिती याची स्थापना करून त्यांनी गावातील इतर स्त्रियांना सुद्धा सहभागी करून घेतलं आणि आपला अनुभव त्यांनी प्रात्यक्षिक करून बाकीच्या शेतकऱ्यांना पटवून द्यायला सुरुवात केली। मग त्यांनी बियाण्यांची बँक स्थापन केली, ज्यातून 32 वेगवेगळ्या पिकांच्या जवळपास 200 जातींचं नैसर्गिक बी बियाण्यांचं वाटप सुरू केलं। हे वाटप करताना एकच अट घातली गेली की जेवढं बी बियाणं शेतकरी या वर्षी नेतील त्याच्या दुप्पट बी बियाणं त्यांनी पुढल्या वर्षी बँकेला परत करायचं। या कल्पकतेने राबवलेल्या उपक्रमाला शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला। नैसर्गिक बियाण्यांमुळे निघणाऱ्या उत्पन्नाचा दर्जा तर वाढलाच, सोबतच आपोआप नैसर्गिक बी बियाण्यांचं संवर्धनही केलं गेलं। राहीबाई पोपेरे यांनी महिला बचत गटातर्फे वैद्यकीय शिबिर तसंच सौर ऊर्जेवर चालणाऱ्या दिव्यांचा वापर करण्यासाठी एक चळवळ सुरू केली आणि ह्याची दखल BAIF रिसर्च फाउंडेशनने 2017 साली घेतली तर BBCने 2018 सालातल्या जगातल्या सगळ्यात प्रभावशाली पहिल्या 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश केलाय बरं का। भारत सरकारने तर 2019 नारी शक्ती पुरस्कार देऊन त्यांचा गौरवही केलाय। भारताचे एक सर्वोत्तम शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी ज्यांना बीजमाता ही उपाधी बहाल केली आहे अशा राहीबाई आज सगळ्या स्त्रियांसाठी एक आदर्श ठरत आहे। एक सामान्य शेतकरी अशिक्षित बाई ज्यांनी कोणतंही शिक्षण घेतलेलं नाही अशी शेती करण्याच्या पद्धतीमध्ये बदल घडवते आणि आपल्या अनुभवाने समृद्ध होऊन तोच अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना समजावून सांगून एक चळवळ उभारते। हम होंगे कामयाब म्हणत राहीबाई सोमा पोपेरे यांची वाटचाल सुरूच आहे, त्यासाठी राहीबाईंना खूप खूप शुभेच्छा।
अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा बाजार हवी अंधार द्या राती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात बीज अंकुरे तर मंडळी मला नक्की खात्री आहे की दीपशिखा मालिका तुम्हा सर्वांना नक्कीच आवडली असेल. तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. दसरा हा सण आपल्याला अहंकार अज्ञान आणि राग सोडून सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करतो. या नवरात्रीच्या निमित्ताने श्री शक्तीचा जागर मांडण्याचा हा प्रयत्न होता. तर आतापर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब तर नक्कीच केलं असेल आणि जर केलं नसेल तर करा की पटापट. पुन्हा नवे विषय नव्या कल्पना घेऊन येईनच. तोपर्यंत नमस्कार. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. माय भवानी माय भवानी तुझे ले करू कुशीत तुझी आये सेवा मानून घे आई सेवा मानून घे आई.